पानिपतचे रणतांडव हा विशेष कार्यक्रम आपण पुणे दर्पण न्यूज वर पाहत आहात पतित पवन संघटनेचे स्वप्नील अरुण नाईक आणि प्रवास द जर्नी या टुरिझम कंपनीच्या सहकार्याने हा कार्यक्रम होत आहे यावर्षी पानिपतच्या रणसंग्रामाला दोनशे साठ वर्ष पूर्ण होत आहेत या निमित्ताने पुण्यातील इतिहासप्रेमी मंडळाचे अध्यक्ष व प्रख्यात इतिहास अभ्यासक मोहन शेटे हे पाणीपित विषयी आपल्याशी संवाद साधत आहेत आज चौथ्या भागात पानिपतच्या युद्धाचे पडगम या विषयावर सर बोलणार आहेत नमस्कार पानिपताचे रणतांडव या व्याख्यानमालेमध्ये उपस्थित सर्व श्रोत्यांचं मी मनापासून स्वागत करतो मित्रांनो हे संपूर्ण शंभर वर्षाचं जे शतक आहे ना ते खऱ्या अर्थाने भारताच्या इतिहासात मराठ्यांचं शतक आहे असं म्हटलं तर त्यात काही चूक होणार नाही आणि हेच आपण या आपल्या इतिहासातून बघणार आहोत एका कवीनं मराठ्यांच्या इतिहासाबद्दल वर्णन करताना असं म्हटलं होतं रामायण तर तुमचे माझे भारत भारत वर्षाचे छत्रपतींची वीर कहाणी निधान माझ्या हर्षाचे रजपूतांची विक्रमगाथा तुमच्या परीमजला रुचते हृदयाच्या हृदयात परंतु बाजी बाजीची सुचते बाजी बाजीची सुचते तर हिंदुस्थानाच्या कानाकोपऱ्यामध्ये अनेक वीरांनी पराक्रम पूर्वी केले असतील पण मराठी माणसाला मात्र छत्रपती शिवरायांचं आणि बाजीराव पेशव्यांचं नाव घेतलं ही हृदय आनंदाने उत्सव म्हणून येतं असा विलक्षण इतिहास त्यांनी महाराष्ट्राला दिलेला आहे बाजीराव पेशवे यांचं जरी सतराशे चाळीस साली महानिर्वाण झालं तरी, महा तरी त्यांनी जी दिशा दिली होती ती दिशा पुढच्या शंभर वर्षासाठी संपूर्ण मराठी राज्याला अत्यंत महत्त्वाची अशी ठरणार होती आणि त्याच आपल्या वडिलांच्या पावलावरती पाऊल टाकून श्रीमंत थोरले नानासाहेब पेशवे हे संपूर्ण मराठा मंडळाचं नेतृत्व करत होते आणि त्याप्रमाणे पराक्रमाला त्यांनी सुरुवात केली होती नानासाहेबांच्या काळामध्ये खऱ्या अर्थाने महाराष्ट्र हा अत्यंत उत्तुंग आणि उच्चतम अशा विजयी अवस्थेला पोचला होता असं म्हणलं तर त्यात काही चूक होणार नाही कारण नानासाहेबांनी जी युद्ध केली ज्या लढाया केल्या त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारचं यश त्यांनी मिळवलं ही नावं जरी आपण ऐकली तरी आपण आश्चर्याने थक्क होतो पहा छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावरती झाला फाल्गुन वद्य तृतीया म्हणजे एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस या दिवशी हा महामानव या ठिकाणी अवतीर्ण झाला मात्र दुर्दैव असं की शिवनेरी किल्ला स्वराज्यात आला नव्हता शिवाजी महाराज लहानपणी शिवनेरी सोडून आले आणि त्यानंतर स्वराज्याचा विस्तार जो था झाला तो पुणे आणि पुण्याच्या दक्षिणेला मात्र शिवनेरी किल्ला स्वराज्यात आला नाही इतकंच नाही खुद्द स्वतः शिवाजी महाराज सेना घेऊन शिवनेरी किल्ल्यावरती गेले होते मात्र शिवनेरी किल्ला त्यांना घेता आला नाही ही त्यांच्या मनातली खंत होती हा त्यांच्या मनीचा एक सल होता तो शिवनेरी किल्ला स्वराज्यात आला तो नानासाहेब पेशव्यांच्या काळामध्ये पहा किती विलक्षण योग आहे खऱ्या अर्थाने शिवजन्मभूमी मुक्त झाली आणि शिवाजी महाराजांच्या स्वप्नातला भगवा झेंडा फडकायला लागला शिवनेरी किल्ल्यावरती तो जवळजवळ शंभर वर्षानंतर नानासाहेब पेशव्यांच्या काळामध्ये हा केवढा मोठा विजय हा नानासाहेबांनी मिळवला होता त्याचप्रमाणे निजाम ही दक्षिणेतली अत्यंत त्रासदायक अशी शक्ती होती या निजामाच्या विरुद्ध प्रचंड मोठा संघर्ष हा नानासाहेब पेशव्यांनी हा उभा केला होता आणि त्याच्यामध्ये त्यांना साह्य झालं होतं ते सदाशिव भाऊंचं सदाशिव भाऊ म्हणजे बाजीराव पेशवे यांचे धाकटे बंधू चिमाजी अप्पा यांचे थोरले चिरंजीव आणि ज्याप्रमाणे चिमाजी अप्पांनी कर्तृत्व गाजवत असताना चातुर्य आणि शौर्य याचं प्रदर्शन करत असतानासुद्धा आपली राज्यावरची आणि आपल्या थोरल्या भावावरची निष्ठा कधीही ढळू दिली नाही त्याचप्रमाणे नानासाहेबांच्या पाठीमागं सदाशिव भाऊ हे अत्यंत खंबीरपणे उभे होते आणि आपल्या वडिलांच्याप्रमाणे आपल्या थोरल्या बंधूंची आपल्या चुलत भावाची सेवा करत होते निष्ठेनं नम्रतेनं असे होते सदाशिव उदगीरची लढाई ही निजामाबावर झालेली अत्यंत विलक्षण अशी लढाई आहे आणि या लढाईमध्ये सदाशिव भाऊनी जबरदस्त यश खेचून आणलं त्यावेळेला मराठी राज्याला मराठी सैन्याला अजून एका गोष्टीचा लाभ झाला होता ते म्हणजे इब्राहिम खान गार्दी याच्या नेतृत्वाखाली अतिशय उत्तम दर्जाचा तोफखाना आता मराठ्यांकडे आला होता पूर्वीच्या काळी आपण लढाया केल्या त्या अत्यंत वेगवान हालचाली असणाऱ्या होत्या आणि म्हणून अवजड तोफखाना बरोबर असणं हे सोयीचं नव्हतं मात्र शत्रूला नमवण्यासाठी शत्रूला पराभूत करण्यासाठी नवीन तंत्र आणलं पाहिजे या न्यायानं आता हा मोठा तोफखाना हा मराठ्याने आपल्या सैन्यामध्ये आणला होता आणि इब्राहिम खान गार्दी हा त्यावेळच्या हिंदुस्थानातील देशी आणि विदेशी अशा अनेक सेनापतींच्या हाताखाली प्रशिक्षण घेतलेला अशी तेजस्वी पराक्रमी आणि अत्यंत दूरदर्शी विचार करणारा तोफखान्याचा प्रमुख आता मराठ्यांच्या सेनेला लाभला होता आणि त्यामुळे उदगीरच्या लढाईमध्ये उदगीरच्या रणांगणावरती आपण निजामाला चारी मुंड्या चित केलं आणि त्याचा जबरदस्त पराभव केला, केला। यानंतर जो तह झाला होता आणि या तहामध्ये शरण आलेल्या निजामानी जे जे मराठ्यांना दिलं ते ऐकून आज आपण थक्क होतो आणि आश्चर्याने आणि आनंदाने अक्षरशः उचंबळून येतो काय काय मिळालं या मराठ्यांना या उदगीरच्या लढाईनंतर पहा एक म्हणजे विजापूर अरे ज्या विजापूरवरनं एकेकाळी अफजल खान आला होता ज्या विजापूरवरनं एकेकाळी सिद्धी जोहर आला होता ते विजापूर आपल्या ताब्यामध्ये आलं बऱ्हाणपूर बऱ्हाणपूर म्हणजे औरंगजेबाची म्हणजे मोगलांची दक्षिणेकडची राजधानी मानली जात होती ते बऱ्हाणपूर आपल्या ताब्यामध्ये आलं इतकंच नाही अहमदनगर एकेकाळी ज्या ठिकाणी निजामशाहीची राजधानी होती ते अहमदनगर आपल्या ताब्यात आलं आणि त्याहीपेक्षा सर्वात महत्त्वाचं ते नाव होतं ते म्हणजे दौलताबाद दौलताबाद म्हणजे देवगिरीचा किल्ला आपल्या ध्यानात आहे का फार फार वर्षापूर्वी नेमकं सांगायचं तर साडेपाचशे वर्षापूर्वी हा देवगिरीचा किल्ला हा या इस्लामी आक्रमकांच्या ताब्यात गेला होता या ठिकाणी असलेलं यादवांचं राज्य पराभूत झालं होतं या ठिकाणी असलेली भूमिपुत्रांची सत्ता नष्ट झाली होती आणि हा किल्ला आक्रमकांच्या ताब्यात गेला तो होता तो देवगिरीचा किल्ला मनामध्ये रडत होता दुःखी होता मात्र साडेपाचशे वर्षानंतर त्याच्यावरती स्वातंत्र्याचा किरण पडला आणि भगवा झेंडा फडकायला लागला तो या काळामध्ये अशा प्रकारे उदगीरच्या विजयानंतर देवगिरीसुद्धा मराठ्यांच्या ताब्यात आला काय कमाले पहा म्हणजे मराठ्यांचा विजयी अश्व आता कोणी रोखू शकत नव्हतं असं म्हणलं तर यातकी चूक होणार नाही तिकडे नागपूरकर भोसले ज्यांचं वर्णन मी मागच्या एका पर्वामध्ये केलं होतं की ते गेले होते ओरिसापर्यंत आपल्या सर्वांना कोणारचं सूर्यमंदिर माहीत असे ते ज्या शिल्पकारांनी बांधलं ते विलक्षण होतं यात काही शंकाच नाही त्यांच्या प्रतिभेला त्यांच्या कलेला आपण मानाचा बुजरा करतो मात्र दुर्दैवीच्या काळामध्ये मधल्या काही काळांनी हे मंदिर मातीमध्ये गाडलं गेलं होतं ज्या वेळेला मराठे लढण्यासाठी युद्धासाठी त्या परिसरात गेले आणि त्यांच्या लक्षात असं आलं की या मातीच्या खाली अतिशय सुंदर असे दगड आहेत तेव्हा मराठ्यांनी कुदळी फावडी घेतली ती सगळी माती दूर केली आणि त्यानंतर ते कोणारचं सूर्यमंदिर हे जगाच्या समोर प्रगटलं खऱ्या अर्थाने सूर्य सूर्यमंदिराचं सौंदर्य जगासमोर प्रगट करण्यासाठी मराठ्यांचे सुद्धा धन्यवाद दिले पाहिजेत हे आपण इतिहासामध्ये लक्षात घेणार आहोत का असा हा मराठ्यांचा अत्यंत आनंदाचा विजयाचा पराक्रमाचा असा तो काळ होता मात्र मित्रांनो अफगाणिस्तानचा बादशाह शाह अब्दाली याची आक्रमण थांबत नव्हती तो वारंवार येत होता तो हल्ले करत होता तो लुटालुट करत होता आणि इथून सगळी संपत्ती गाढवांवरती बैलांवरती खोड्यांवरती लादून हजारोंच्या संख्येनं तो पुन्हा एकदा अफगाणिस्तानमध्ये जात होता आणि ही त्याची भूक काही भागत नव्हती त्यावेळीची वर्णन आपण वाचती तर आपण थक्क होतो डोळ्यात पाणी येतं इतकं भयंकर त्याची आक्रमण आहे म्हणजे त्यांनी जेव्हा दिल्ली लुटली तेव्हा त्याच्याकडं असलेली घोडे आणि गाढवं कमी पडली म्हणून दिल्लीमध्ये असणाऱ्या कुंभारांकडचे घोडे त्यांनी घेतले गाढवं त्यांनी घेतली आणि त्याच्यावरती संपत्ती लादून तो परत गेला पण पर तो येत होता संपत्ती लुटून जात होता पण तो सहजासहजी जात नव्हता तो आनंदवित निर्मम दृशांश असे अत्याचार भारतीयांवरती करत होता त्याची सुद्धा वर्णनं त्याच्याच लोकांनी ही करून ठेवलेली आहेत तो दिल्लीला आला तो मथुरेला आला आणि मथुरेतून लुटालूट करून जात असताना सहज गंमत म्हणून त्यांनी काय करावं तर एका बाजूला गाईंची कत्तल करायची दुसऱ्या बाजूला माणसांची कत्तल करायची आणि गाईंचं मुणकं माणसाच्या धडाला आणि माणसाचं मुणकं गाईच्या धडाला असं लटकवून ठेवायचं आणि मग निघून जायचं काय हे क्रौर्य एखाद्या राक्षसाने सुद्धा शर्मेनं मान खाली घालावी असा भयंकर प्रकार आहे आणि म्हणून या शाह अब्दारीचं आक्रमण आलं की सगळा उत्तर हिंदुस्तान भयचकित होत होता काय करावे काय करावे आणि असंच जेव्हा आक्रमण झालेलं होतं त्यावेळेला मराठ्यांच्या लक्षात आलं की आता आपण गेलं पाहिजे आणि सतराशे अठ्ठावन्नचा तो काळ आहे अहमदशाह अब्दारी आला आक्रमण केलं लुटालुट केली आणि ते सगळं घेऊन तो परत निघाला आणि तो निघाला तेव्हा त्याच्या लक्षात असं आलं की आता मराठे आपला पाठलाग करतील आपण वेगाने गेलं पाहिजे आणि तो अतिशय वेगाने त्याच्या मायभूमीकडे निघाला होता वाट्यामध्ये अनेक नद्या आहे सतलज आहे वितस्था आहे सिंधू आहे रावी आहे बियास आहे अशा अनेक नद्या ओलांडत ओलांडत त्याला जावं लागतं आणि जेव्हा तो तिकडे निघाला होता त्यावेळेला त्याचा पाठलाग करत नारायणसाहेबांचे धाकटे बंधू सख्खे बंधू राघोबा दादा यांच्या नेतृत्वाखाली मराठी निघाले आणि त्यांनी सिंधू नदी ओलांडून त्याचा पाठलाग सुरू केला होता मराठे गेले कुठपर्यंत गेले मराठे तिथे आटक नावाची नदी आहे आणि आटक नावाचा किल्ला आहे त्या आटकेपर्यंत गेले आणि आटकेवरती आपला भगवा झेंडा फडकवला इतकंच नाही अटकेपर्यंत थांबले नाहीत तिथून ते पेशावरला गेले मित्रांनो पेशावर कुठं आहे आज जर का आपण नकाशात जाऊन बघितलं तर भारताच्या पलीकडं पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्या सीमेवरती पेशावर आहे मराठे पेशावरपर्यंत गेले होते आणि जबरदस्त पराक्रम त्यांनी केला होता आपल्याला आठवत आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी असं स्वप्न बघितलं होतं अहत तंजावर ते तहत पेशावर सारा देश मला एका ध्वजाखाली आणायचा आहे ते शिवाजी महाराजांचं स्वप्न आता साकार था। था होत होतं तर शिवाजी महाराज ते हयात असतानाच पोचले होते पण आता त्यांच्या मृत्यूनंतर जवळजवळ सत्तर ऐंशी वर्षानंतर हेच मराठे ज्यांनी नर्मदा ओलांडली ज्यांनी यमुना ओलांडली ज्यांनी सिंधू ओलांडली आणि ज्यांनी आटकेवरती भगवा झेंडा फडकवेत शिवाजी महाराज स्वप्न हे साकार केलं होतं मित्रांनो या पराक्रमाचं वर्णन करताना स्वातंत्र्यवीर सावरकर यांची लेखणी आनंदाने उचंबळून येते आणि ते कवितेमध्ये असं म्हणतात ऐका ऐका हिंदू मात्र हो वार्ता विजयाच्या आल्या उभ्या सात शतकांचा उगवून सूड जिंकिले जेत्याला आज हिंदवी जरी पटका की पुन्हा पोचला अटकेला पुन्हा पोचला अटकेला अटकचा विजय हा शंभर वर्षाच्या मराठ्यांच्या इतिहासातला सर्वोच्च विजय होता आता अटकपासून कटकपर्यंत पेशावरपासून तंजावरपर्यंत आणि हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत मराठ्यांच्या तलवारींना आणि मराठ्यांच्या घोड्यांना कोणी रोखू शकत नव्हतं अशी ताकद आपण निर्माण करून दाखवली होती इतकंच नाही त्या पेशावर राघोबा दादांनी थोरल्या बांधूंना पंतप्रधान नानासाहेबांना पत्र पाठवलंय आणि त्या पत्रात पत्रा ते असं म्हणत आहे की आम्ही या अटकेपर्यंत आता आलो आणि इथून काबुल कंदाहार आम्हाला लांब नाही तुम्ही जर का म्हणाल तर आम्ही तिथेसुद्धा हल्ला करतो काय स्वप्न आहे पहा काबुल कंदाहार त्याच्यावरती हल्ला करावा त्याच्यावरती विजय मिळवावा अशी जबरदस्त इच्छा ही त्यावेळेला मराठ्यांनी मनात बाळगली होती हे मराठ्यांचं वेगळेपण हे आपण समजावून घेतलं पाहिजे अर्थात मराठी अटकेपर्यंत गेले पण तिथे काय काय थांबणार नव्हते ते परत आले आणि परत आल्यानंतर पुन्हा एकदा सतराशे साठच्या सुमाराला शाह अब्दालीनं भारतावरती महाभयंकर हे आक्रमण केलं होतं आणि दिल्ली आणि परिसरात त्याने लुटालूट सुरू केली होती मित्रांनो हे सगळं बघत असताना अजून एका व्यक्तीचा परिचय आपण पर करून घेतला पाहिजे ती व्यक्ती म्हणजे नजीब खान रोहिला गंगा आणि यमुना यांचा जो मधला भाग आहे याला म्हणतात दुवा त्या ठिकाणी रोहिल्यांची सत्ता होती आणि या रोहिल्यांचा राजा होता तो म्हणजे नजीब खान पण या नजीब खानच्या मनामध्ये एक राक्षसी महत्त्वाकांक्षा होती त्याला दिल्लीचं वजीरपद आपल्याकडे असावं असं मनापासून वाटत होतं पण त्याला हे दिसत होतं त्याला हे कळत होतं की जोपर्यंत मराठे दिल्लीमध्ये आहेत आणि मराठ्यांच्या ताब्यामध्ये दिल्लीचं नियंत्रण आहे तोपर्यंत दिल्लीमध्ये तो दिल्ली आपल्याला आपलं वर्चस्व निर्माण करता येणार नाही आता काय करावी आणि त्याच्या मनामध्ये एक विलक्षण आणि एक भयंकर कल्पना ही निर्माण झाली की मराठ्यांना टक्कर देऊ शकेल अशी जर का कुठली ताकद असेल तर हा अफगाणिस्तानचा बादशाह शाह अब्दारी तो जर का भारतामध्ये आला आणि त्यांनी जर का मराठ्यांना तडाखा दिला तर मराठे दिल्लीतूनच काय पण संपूर्ण उत्तर हिंदुस्थानातून पुन्हा दक्षिणेमध्ये ढकलून दिले जातील आणि मग दिल्लीवरती आपल्याला आपलं आप प्रभुत्व निर्माण करता येईल पण शाह अब्दाली आपल्या स्वार्थासाठी आपल्या सांगण्यावरून का म्हणून येईल आणि मग त्याने पुढचा डाव टाकला त्याने शाह अब्दालीच्या समोर धार्मिक आवाहन केलं आणि त्यानं समोर चित्र उभं केलं की पहा हे काफर मराठे हे हिंदू मराठे या ठिकाणी दिल्लीमध्ये आले आहेत आणि त्यांचं वर्चस्व या ठिकाणी निर्माण झालेलं आहे आणि पार मोहम्मद बिन कासिमापासून औरंगजेब मोगल सरदारापर्यंत अनेकांनी हा सगळा हिंदुस्थान इस्लामय करण्याचं स्वप्न पाहिलं होतं ते स्वप्न आता भंग पावणार की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि म्हणून आता आपल्या धर्मासाठी जिहाद पुकारण्याची वेळ आलेली आहे आणि म्हणून तू इथं ये तुझं सैन्य घेऊन ये मी नजीब खान रोहिला तुला पाहिजे ती मदत करीन आपण एकत्र येऊ हो, आणि दिल्लीमध्ये शिरलेल्या या मराठ्यांना कायमचं मुळासकडं उखडून काढून दख्खन भारतामध्ये फेकून देऊ आणि दिल्लीवरती पुन्हा एकदा इस्लामचं वर्चस्व निर्माण करून दाखवू हे त्यांनी धार्मिक आवाहन त्या अहमद अब्दालीला केलं आणि जर का आपण भारतामध्ये गेलो तर हा नजीब खान आपल्याला पाहिजे ती मदत करायला तयार आहे या एका आश्वासनावरती विश्वास ठेवून अहमद शाह अब्दाली हा भारतामध्ये येत होता आक्रमण करत होता आणि मराठ्यांशी संघर्ष करायला तयार होत होता अशा प्रकारे हे युद्ध केवळ राजकीय राहिलं नव्हतं केवळ लुटा लुटीसाठी राहिलं नव्हतं त्याला एक धार्मिक रंगसुद्धा आला होता काय विलक्षण परिस्थिती पहा एका बाजूला हा नजीब खान स्वतःच्या स्वार्थासाठी एक धार्मिक रंग देत होता आणि इस्लाम खत्रेमे अशा प्रकारची घोषणा देत होता आणि दुसऱ्या बाजूला मराठे केवळ महाराष्ट्राचा केवळ आपल्या धर्माचा विचार न करता भारताची सत्ता भारतीयांच्या हाती असला पाहिजे मोगल गादीवरती बसलेला त्या मोगल बादशात रक्षण करण्यासाठी मराठे आपली छाती पुढे करतील आणि भारताच्या सरद्धेवरती शत्रूचे घाव झेलण्यासाठी आणि शत्रूवरती वार करण्यासाठी उभे राहतील अशी व्यापक भूमिका घेत होते हेच तर या देशाचं इतिहासाचं वेगळेपणे हे आपण समजावून घेतलं पाहिजे आणि त्याप्रमाणे पुन्हा एकदा अहमदशा अब्दाली आला नजीब खान आणि त्याचं सैन्य हे अहमदशाह अब्दालीला मिळालं दोन्ही सेना एक झाल्या आणि आता ते विचार करतायत कशाप्रकारे मराठ्यांना दिल्लीतून उखरून टाकता येईल आणि त्यावेळेला दिल्लीच्या जवळ एक लढाई झाली तिला म्हणतात बुरुडी घाटाची लढाई वास्तविक पाहता आता पेशवे किंवा राघोबारदा हे उत्तर येत नव्हते ते दक्षिणेत आले होते मात्र दिल्लीच्या रक्षणासाठी त्याने आपले नामवंत सरदार मल्हारराव होळकर आणि दत्ताजी शिंदे यांना तिथे ठेवलं होतं आणि दिल्लीच्या जवळ बुराडी घाटाजवळ ही लढाई झाली शिंदे आणि होळकर त्या ठिकाणी दिल्लीचं रक्षण करण्यासाठी पायरून उभे होते नजीब खान आणि तो ज्याला गुरु मानत होता तो कुतुबशाह असे दोघं जणं त्या लढाईमध्ये होते त्या युद्धामध्ये होते ती मध्ये लढाई झाली होती संघर्ष सुरू होता आणि मराठ्यांची पद्धत अशी गनिमी काव्याची पद्धत जोपर्यंत यश मिळतंय तोपर्यंत लढायचं पण जर का अपयश येण्याची शक्यता असेल तर पळून जायचं त्याच्यामध्ये कुठलाही कमीपणा मानायचा नाही ही मराठ्यांची शिवाजी महाराजांच्यापासून चालत आलेली गनिमी काव्याची युद्धपद्धती त्याप्रमाणे ते युद्ध झालं आणि अचानक आपली ताकद कमी पडतीये हे जेव्हा मराठ्यांच्या लक्षात आलं तेव्हा मराठ्यांनी तिथून पळ काढला पण दुर्दैव एक बंदुकीची गोळी आली आणि ती लागली ती दत्ताजी शिंदे हा मराठ्यांच्या रणमर्द सरदार आला आणि दत्ताजी हे घोड्यावरनं खाली कोसळले ते जखमी झाले होते रक्ताची चिळकांडी उडाली होती ते तडफडत होते आणि तशा अवस्थेमध्ये त्यांना बघितलं आणि नजीब खानच्या मनामध्ये आनंद उसळला स्वतः नजीब खान आणि त्याचा गुरु कुतुबशाह दोघेही चालत चालत दत्ताजी समोर उभे राहिले आणि त्यांनी काय करावं त्याने ती तलवार काढली आणि त्या तलवारीनं त्या जखमी झालेल्या त्या तडफडणाऱ्या रक्तामध्ये त्या ठिकाणी लाले लाल झालेल्या दत्ताजीच्या अंगावर ढोसून टोचून त्याला सवाल केला क्यो पटेल पटेल याचा अर्थ पाटील क्यो पटेल अब लढोगे याचा अर्थ असा आता लढशील का आमच्याशी त्याला असं वाटलं की दत्ताजीला असा सवाल केल्यानंतर तो तडफडेल तो तळमळेल तो प्राणाची भीक मागेल तो गयावया करेल तो हात जोडेल तो पदर पसरेल आणि म्हणेल मला मारू नका मला जाऊ द्या मला भीक द्या मला दान द्या मला जीवदान द्या अशा प्रकारची प्रार्थना तो आपल्या पाया पायापाशी करेल ते चित्र बागण्यासाठी नजीब खान उत्सुक होता आणि म्हणून तो विचारत होता की पटेल अब लढोगे पण तशाही अवस्थेत शरीराला प्रचंड वेदना होत असताना आणि रक्ताच्या चिळकांड्या उडत असताना दत्ताजीनं नजीब खानच्या नजरेला नजर भिडवली आणि मराठ पाण्याचं उत्तर दिलं बचेंगे तर और बी लढेंगे बचेंगे तर और बी लढेंगे का विलक्षण शब्द होते शब्द नव्हे तो मराठ्यांचा महामंत्र होता बचेंगे और बचे त्याचा परिणाम असा झाला की नजीब खाननं आपल्या कमरेला खोचलेली कट्यार बाहेर काढली दत्ताजीचे केस आपल्या हातामध्ये धिरले आणि कट्यारीनं त्याचं मुंडकं का कापलं एका हातामध्ये रक्ताळलेली कट्यार आणि दुसऱ्या हातामध्ये दत्ताजीचं मुंडकं घेऊन तो नजीब खान थैथयाट करत होता दत्ताजी शिंदे मराठ्यांच्या नामवंत सरदाराला अशा प्रकारे नजीब खाननं खलास केलं होतं आणि ही बातमी दक्षिण भारतामध्ये आली त्यावेळेला मराठ्यांनी नुकताच निजामाचा उदगीरच्या रणांगणात जबरदस्त पराभव केला होता आणि सगळ्या मराठ्यांच्या राज्यामध्ये प्रचंड आनंदाची लाट पसरली होती अभिमान आणि आनंद एकाच वेळेला उचंबळून आला होता आता मराठ्यांना कोणी रोखू शकत नाही असं सामर्थ्य आपण प्रकट करून दाखवलं होतं असा तो आनंदाचा काळ आणि वीज कोसळावी तशी बातमी कोसळली दत्ताजी गेले नुसते गेले नाही तर या नजीब खाननं या हरामखोरानं अत्यंत क्रूरपणे त्याला असं मारलं आणि त्यामुळे मराठ्यांच्या संपूर्ण सागरामध्ये एक प्रकारची संतापाची लाट पसरली आणि सगळे मराठा सरदार नानासाहेबांसमोर उभे राहिले आणि नानासाहेबांना विनवत होते विनंती करत होते नानासाहेब चला आज्ञा द्या उत्तरेमध्ये जाऊ आणि त्या नजीब खानला धडा शिकवून दत्ताजींच्या क्रूर मृत्यूचा सूड उगूया सूड घेऊया बदला घेऊया चला आम्हाला उत्तरेत जाण्याची आज्ञा द्या नानासाहेब सुद्धा दुःखी झाले होते संतापले होते चिडले होते आणि याचा सूड घेतला पाहिजे कायमचा अब्दालेला तडाखा दिला पाहिजे हा नजीब खान जो उड्या मारतोय तो स्वतःच्या जीवावरती नाही तर अब्दाली त्याच्या पाठीमागं उभा आहे म्हणून आता एकदा आपदालीला त्याची जागा दाखवून देऊ आणि म्हणून पुन्हा एकदा मराठा बाण्याचं दर्शन दाखवण्यासाठी आपण एकत्र आलं पाहिजे आणि उत्तरेवरती आक्रमण केलं पाहिजे याची योजना सुरू झाली मित्रांनो इथं नानासाहेबांसमोर प्रश्न होता की आता जर का पुन्हा एकदा उत्तरेत मोहीम काढायची असेल तर नेतृत्व कुणाला द्यावं नानासाहेबांसमोर मोठा प्रश्न होता दोन व्यक्ती त्यांच्यासमोर होत्या एक होते राखोबा दादा आणि दुसरे होते सदाशिव भाऊ कुणाला पाठवावं हो। कुणाच्या नेतृत्वाखाली उत्तरेमध्ये आक्रमण करावं वास्तविक पाहता दादासाहेब म्हणजे रघुनाथराव अनेक वेळा उत्तरेत गेले होते त्यांना उत्तरेतलं नद्या नाले डोंगर सगळा भौगोलिक परिसर माहीत होता तिथले राजे रजवाडे त्यांचे संबंध त्यांची परस्पर भांडणं हेही राघोबा दादा चांगल्या प्रकारे माहीत होती पण राघोबा दादांचा कारभार अत्यंत भोंगळ असायचा ते जायचे ते प्रचंड कर्ज करून यायचे आणि म्हणून नानासाहेबांचं मन होत नव्हतं की पुन्हा एकदा राघोबाजादांच्या नेतृत्वाखाली उत्तरेमध्ये सेना पाठवावी मात्र सदाशिव सदाशिव भाऊंच्या बाबतीमध्ये असं सांगता येतं की आजपर्यंत ते उत्तरेत गेले नव्हते त्या उत्तरेतला भूगोल आणि उत्तरेतला असणारे वेगवेगळे राजे जाट सिख राजपूत बुंदेले यांच्याबद्दल त्यांना नेमकी माहिती नव्हती पण सदाशिव भाऊ अत्यंत पराक्रमी होते अत्यंत तेजस्वी होते आत्ता उदगीरचा विजय जो खेचून आणला होता तो सदाशिव भाऊंच्या नेतृत्वाखाली आणला होता हेही सगळ्या महाराष्ट्राने पाहिलं होतं सदाशिव भाऊ अत्यंत परखड होते त्यांचे पैशांचे हिशोब अत्यंत चोख होते जर का एखादा सरदार चुकीचं वर्तन करत असेल तर त्याला जागच्या जागी त्याची चूक दाखवणं याच्यामध्ये सदाशिव भाऊ कधीही मागं पाहत नव्हते आणि म्हणून आता युद्धाचं नेतृत्व द्यावं ते सदाशिव द्यावं असा विचार नारासाहेबांनी केला आणि सदाशिव नेतृत्वाखाली पटदूर नावाचं जे गाव आहे त्या गावातून सेना निघाली इतकंच नव्हे तर नानासाहेबांचा सर्वात थोरला पुत्र त्याचं नाव होतं विश्वासराव तो त्यावेळेला फक्त एकोणीस वर्षाचा होता पण सगळेजण त्याच्याकडे पाहत होते हा भावी पंतप्रधान तेव्हा नानासाहेबांच्या नंतर ज्याच्याकडे पंतप्रधान पदाची धुरा येण्याची शक्यता आहे ज्याला महाराष्ट्राचं नेतृत्व पुढच्या काळात करावं लागणार आहे त्याने उत्तर हिंदुस्थान बघितलं पाहिजे आणि उत्तरेचं राजकारण समजावून घेतलं पाहिजे आणि म्हणून विश्वासरावला सुद्धा सदाशिवच्या बरोबर पाठवावं असा विचार झाला आणि सैन्य निघालं ते पुण्याकडे आलेच नाहीत ते निघाले ते परस्पर उत्तरेकडेच निघाले पडदूरवरून हे सगळं सैन्य निघालं होतं उत्तर दिग्विजयासाठी एकेकाळी हनुमंतानी हिमालयावरती आक्रमण केलं होतं कशासाठी तर तिथून पर्वत आणण्यासाठी आणि आता पुन्हा एकदा झेपावे उत्तरेकडे असा मंत्र म्हणत म्हणत मराठ्यांचं प्रचंड सैन्य निघालं होतं पण एक गोष्ट मात्र घडली की या सैन्यामध्ये लढणारे सैनिक होते मावळे होते पराक्रमी वीर होते पण त्याचबरोबर अनेक महिला होत्या राजघराण्यातील स्त्रिया होत्या बाजार होते त्याचप्रमाणे सेवकही होते इतकंच नव्हे सैन्य चाललंच आहे तर त्यांच्याबरोबर आपणही जाऊ असं म्हणणारे अनेक साधू बैरागी गोसावी होते की त्यानिमित्तानं आपलीही तीर्थयात्रा घडेल आणि म्हणून प्रचंड मोठं सेना घेऊन एक लाखाचा आणि साठ हजार जनावरांचा समुदाय घेऊन आता सदाशी निघाले होते उत्तर भारताकडे हे जाणार कधी पोचणार कधी आणि युद्ध करणार कधी म्हणजे पहा वाटेमध्ये अनेक नद्या आहेत एक एक नदी प्रचंड वाहत असते उत्तरेतल्या नद्यांना पाणी प्रचंड चमळा असेल किंवा गंभीर नावाची नदी असेल ही एक गंभीर नावाची नदी ओलांडण्याला भाऊंना एक महिना लागला याच्यावरून आपल्या कल्पना येईल की त्यांना मार्चमध्ये त्यांनी सुरुवात केली आणि उत्तरमध्ये जायला त्यांना किती महिने लागणार होते असं करत करत ते गेले ते दिल्लीमध्ये गेले ज्या मोगल बादशाच्या रक्षणासाठी आपण इथे आलो आहोत तो मोगल बादशा कुठे आणि लक्षात असं आलं की बादशा दिल्लीमध्ये नाहीच आहे मग आपल्या सैनिकांना पगार करायचे आपल्या सैन्याला जो खर्च येतो तो खर्च भागवायचा आहे काय करावे आणि मग सदाशिव भाऊ तरी दिल्लीच्या किल्ल्यामध्ये गेले लाल किल्ल्यामध्ये गेले आणि ज्या ठिकाणी मोगल बादशा बसतो त्या तख्तासमोर राहिले त्या तख्ताच्या वरच्या बाजूला चांदीचा पत्रा होता तो चांदीचा पत्रा अक्षरशः ओरबाडून काढला त्याची नाणी पाडली आणि ती नाणी आपल्या सगळ्या सैनिकांना पगार म्हणून वाटली म्हणून तर कवी म्हणतात जरी पटका तो लीत धनाजी संताजी या दिल्ली चा या दिल्लीच्या तक्ताची छकळे उधळीत भाऊ या उधळीत भाऊ या अशा प्रकारे भाऊंनी दिल्लीमध्ये प्रवेश केला आणि ज्या सिंहासनावरती ज्या तख्तावरती एकेकाळी अत्यंत दुष्ट असे मुघल सुलतान बसत होते त्या सुलतानाच्या समोर उभं राहून त्या तख्ता समोर उभं राहून त्यांनी आपल्या तख्ताची तक्ता विटंबना केली आणि मराठ्यांचं सा सामर्थ्य काय हे दाखवून दिलं आता काय करायचं कारण ते आले होते शाह अब्दाली आणि नजीब खान यांच्या सैन्यावर आक्रमण करण्यासाठी युद्ध करण्यासाठी संघर्ष करण्यासाठी लढाई करण्यासाठी पण झालं होतं असं की सदाशिव भाऊ विश्वासराव आणि मराठ्यांचं प्रचंड सैन्य हे दिल्लीमध्ये होतं आणि दिल्ली ही यमुनेच्या पश्चिमेला होती आणि त्याच वेळेला नजीब खान आणि अहमदशाह अब्दाली आणि त्यांचं प्रचंड सैन्य हे यमुनेच्या पूर्वेला होतं आणि त्यावेळेला यमुनेला प्रचंड पूर आला होता यमुनेचं पाणी तुडुंब वाहत होतं आणि त्यामुळे दोन्ही सेना यमुनेच्या काठावरती होत्या एकमेकडे पाहत होत्या पण आक्रमण करू शकत नव्हत्या हल्ला करू शकत नव्हत्या युद्ध करू शकत नव्हत्या कारण यमुनेला प्रचंड पूर आला होता आणि मग दिल्लीमध्ये बसून काय करावं काही सुचेना असे अनेक दिवस गेले आठवडे गेले आणि एक बातमी आली बातमी अशी होती भाऊ साहेब दिल्लीपासून जवळ उत्तरेला कुंजपुरा नावाचा किल्ला आहे आणि त्या कुंजपुरा किल्ल्यामध्ये प्रचंड संपत्ती आहे धनधान्य आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे दत्ताजीची मान ज्याने कापली तो कुतुबशा त्या किल्ल्यामध्ये आहे हे कळलं मात्र आणि संतापाचं वारस शिरलेले मराठे तुफान वेगानं वादळासारखे घोडदौड करत करत कुंजपुऱ्यावरती जाऊन कोसळले तोफांचा मारा करून कुंजपुऱ्या किल्ल्याची तटबंदी पाडून टाकली बुरुज ढासळले दरवाजे पडले मराठे आत शिरले प्रचंड लुटालूट केली धनधान्य मिळालं पैसा मिळाला संपत्ती मिळाली कशाची कशाची कमतरता नव्हती पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याने त्या ठिकाणी असणाऱ्या त्या कुतुबशाला फरफडत बाहेर आणलं त्यावेळेला भाऊंच्या बरोबर शिंद्यांच्या घरण्यातील जनकोजी शिंदे होते महाजी शिंदे होते त्यांच्या डोळ्यात देखात त्या ठिकाणी कुतुबशान आणण्यात आलं आणि ज्या प्रकारे त्यांनी आमच्या नामवंत आणि प्रियाशा सेनापतीला दत्ताजी शिंदेला मान कापून खरास केलं होतं त्याच प्रकारे कुतुबशाचं मूड उडवलं आणि दत्ताजी शिंदे यांच्या मरणाचा सूड उगवला अत्यंत आनंदाचा काळ होता त्या ठिकाणी मराठ्यांनी विजयादशमी म्हणजे दसऱ्याचा सण साजरा केला मित्रांनो हे मराठ्यांचं सैन्य ज्यावेळेला उत्तरेत गेलं होतं त्यांच्याबरोबर अनेक नामवंत सरदार होते ही नावं आपल्याला माहीत असली पाहिजे कोण होते मराठ्यांच्या सैन्यामध्ये त्यांच्यामध्ये होते बळवंतराव मेहेंदळे त्र्यंबक सदाशिव उर्फ नाना पुरंदरे महिपतराव चेटणीस हरी शिवराम खाजगीवाले नाना फडणीस त्याचप्रमाणे विठ्ठल शिवदेव विंचोरकर अंताजी माणकेश्वर समशेर बहादूर मानाजी पायगुडे खंडेराव ममहाजी नाईक निंबाळकर सुभानराव माने अमरसिंह जाधवराव सखाजी जाधवराव यशवंतराव पवार दत्ताजी गायकवाड असे अनेक नामवंत मंडळी आणि महाराष्ट्रातल्या गावागावातून घराघरातून आलेलं एक लाख तरुण बाण अशा सैनिकांचं ते विलक्षण सैन्य त्या ठिकाणी कुंजपुऱ्याला एकत्र झालं जातं आणि प्रचंड उत्साहाचं आनंदाचं पराक्रमाचं शौर्याचं अशा प्रकारचं वादळ हे त्यांच्या मनात निर्माण झालं होतं मात्र आता काय करायचं यमुनेचा पूर अजून ओसरला नाही मग काय करायचं अहमद शाह अब्दाली यमुनेच्या पलीकडे आपण यमुनेच्या अलीकडं काय करावे आणि मग कुणाच्या तरी मनात आलं इथून जवळच तीर्थक्षेत्र आहे कुठलं कुरुक्षेत्र या ठिकाणी भगवंतानी म्हणजे श्रीकृष्णानी अर्जुनाला गीता सांगितली ते कुरुक्षेत्र जिथे द्वापारयुगामध्ये कौरव आणि पांडव यांचं विलक्षण युद्ध झालं होतं ते कुरुक्षेत्र ज्या ठिकाणी पार्थानी भीमानी धर्मराजांनी आपल्या पराक्रमाचं प्रकटीकरण केलं होतं ते कुरुक्षेत्र ते तीर्थस्थान हिंदूंचं परमपवित्र तीर्थस्थान तिथे जावं अशी कल्पना काही साधू बैरागी गोसावी यांच्या मनात आली काही राजस्त्रिया होत्या महिला होत्या त्यांच्या मनात आली आणि ते सगळेजणं तीर्थस्थानासाठी कुरुक्षेत्रावरती निघाले पण दुर्दैव असं की त्यांचं ते वर्तन बघून युद्धासाठी आलेले लढण्यासाठी आलेले पराक्रम करण्यासाठी आलेले आमचे सैनिकसुद्धा हातातलं शस्त्र खाली ठेवलं आणि कुरुक्षेत्राच्या तलावामध्ये डुबकी मारून पुण्य मिळवावं म्हणून तेही निघाले सगळे निघाले ते कुरुक्षेत्राकडे काय हे दुर्दैव अरे ज्या कुरुक्षेत्रावरती उभं राहून भगवंतानी सांगितलं होतं हतौ वा प्राप्यसी स्वर्गम जितवा वा भोक्षसे महीम तस्मात उत्तिष्ट युद्धाय कृतनिश्चया युद्धाय कृतनिश्चया युद्ध करा युद्ध करा असं सांगणारा भगवंत ज्या भूमीवरती उभा होता तिथे आमचेच मराठे शस्त्र खाली ठेवून कुरुक्षेत्रावरती तीर्थस्थानाच्या दर्शनाला जात होते ते तिकडे गेले आणि इकडे अमशाब्दानी काय करत होता नजीब खान काय करत होता नजीब खानचा गुरु असणारा कुतुबशाह याला मराठ्यांनी खलास केलं त्याचं मुडक उडवलं हे नजीब खानला कळलेल्यामुळे एखाद्या पिसाळलेल्या माकडासारखा तो, तो थैथॉट करत होता आणि यमुना कुठे ओलांडता येईल का याचा तो प्रयत्न करत होता याचा तो माग घेत होता याची तो माहिती काढत होता आणि मिळाली त्याला जागा मिळाली यमुनेला उतार सापडला बागपत सोनपत ही गावं ज्या परिसरात आहे तिथे त्यांना अशी एक जागा सापडली की जिथे त्यांना यमुना ओलांडता येईल आणि अहमद शाह अब्दाली नजीब खान यांचं प्रचंड सैन्य यमुनेच्या तीरावरती उभं होतं आणि त्यांनी यमुना ओलांडली अहमद शाह अब्दारीनं यमुना ओलांडली त्या गिलचांच्या म्हणजे अफगाण सैन्याने यमुना ओलांडली नजीब खानच्या सैनिकांनी यमुना ओलांडली आणि ते सगळं प्रचंड सैन्य आता यमुनेच्या पश्चिम तीरावरती येऊन उभं राहिलं आणि बातमी भाऊंना कळाली ही बातमी विश्वासरावला कळली ही बातमी सगळ्या मराठी सरदारांना कळाली कुठली बातमी आपल्यानं यमुना ओलांडली आणि धरणीकंप व्हावा भूकंप व्हावा असे सगळे हादरले यमुना ओलांडली आता काय करावे आता कुठे जावे आता कुठे लपावे आता कोण आपला आश्रय देईल काय करावे आणि त्यांना कोणीतरी सल्ला दिला आता जर का या प्रचंड सपाट जमिनीवरती तुम्हाला आश्रय घ्यायचा असेल तर एक जागा आहे कुठली इथून जवळच एक गाव आहे त्या गावाचं नाव आहे पानिपत त्या पानिपतमध्ये एक छोटी टेकडी आहे त्यालाच आम्ही किल्ला मानतो तुमच्या महाराष्ट्रात जसे उत्तुंग किल्ले आहेत आसमानाला भिडलेले असे केले या उत्तरेत नाही पण पानिपतमध्ये असलेली ती टेकडी म्हणजे आमच्या इथला किल्ला आहे त्याच्या परिसरात तुम्ही गेलात तर तुम्ही स्वतःचं रक्षण करू शकाल आणि हा सल्ला भाऊंना पटला आणि आपलं सगळं सैन्य घेऊन ते पानिपत परती दाखल झाले आता मराठे पानिपतमध्ये होते आणि त्यांच्यापासून काही अंतरावरती अहमद शाह अब्दाली दिल्लीकडे जाणाऱ्या वाटेवरती उभा ठाकला होता एका बाजूला मराठे आहेत एका बाजूला अब्दालीचा अफगाण अब्दाली सेना आहेत दोन्ही सेना एकमेकांकडे रोखून बघतायत काय होणार काय होणार ही दोन्ही सैन्य एकमेकांसमोर उभी राहिली त्या दिवशी तारीख होती एक नोव्हेंबर सतराशे साठ आणि ह्याच्यानंतर काय होणार कोण हल्ला करणार कोण विजयी होणार कोण पराभूत होणार आणि या युद्धाचा निर्णय काय होणार हे बघण्यासाठी आकाशातून सुद्धा भूमीकडे टक लावून बघत असेल पानिपत पानिपत काय घडणार पानिपतावरती हा सगळा विलक्षण इतिहास आपण बघणार आहोत पुढच्या भागामध्ये तोपर्यंत मी आपली रजा घेतो धन्यवाद